नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहूया। विधानमंडळ परिसरामध्ये असलेल्या शिवसेना कार्यालयावर नेमका दावा कोणाचा हा प्रश्न अजूनही कायम आहे। यावर तात्पुरत्या स्वरूपात तोडगा काढत बॅरेकमधल्या 4 रूम्सपैकी प्रत्येकी 2 रूम्स या दोन्ही गटांना वाटून देण्यात आलेले आहेत। असं असलं तरी दोन्ही गटांचे प्रतोद कार्यालय मात्र आजूबाजूलाच आहे। विशेष म्हणजे आमदारांच्या बैठकीसाठी असलेली जागा ही कॉमन असल्यानं एकाच वेळेला दोन्ही गटाच्या बैठका झाल्यास दोन्ही गट समोरासमोर आल्याचं चित्र विधिमंडळामध्ये पाहायला मिळू शकतं। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं, मात्र या हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठा पेच असणार आहे तो म्हणजे शिवसेना पक्षाचा विधिमंडळ परिसरात असलेलं हे कार्यालय कोणाला देणार। कारण या आधीसुद्धा आपण पाहिलं होतं की हे कार्यालय कोणाला द्यावर देणार यावर तोडगा निघाला नव्हता। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे यावर काही निर्णय झाला नव्हता, मात्र आज जे आहे ते या शिवसेना कार्यालयामध्ये आपण पाहतोय की दोन दोन रूमची जी आहे ती विभागणी करण्यात आलेली आहे। पहिल्या दोन रूम ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे गटाला आणि नंतरच्या दोन ज्या रूम्स आहेत त्या बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिंदे गटाला देण्यात आलेला। आपण इथे हा बोर्ड लागलेला सुद्धा पाहतोय की भरत गोगावले मुख्य प्रतोद शिवसेना पक्ष। खरं तर भरत गोगावले जे आहेत ते शिंदे गटाचे आहेत, त्यामुळे या दोन रूम आता जे आहेत ते शिंदे गटाला मिळाला असं म्हणता येईल। कारण त्यांचे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते इथे बसणार आहेत आणि अनिल बाबर जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत, उद्धव ठाकरे गटाचे आहेत, त्यांना ही रूम दिलेली आहे। त्यामुळं आता शिवसेनेचे जे आहेत ते आमदार आमोरासमोर येणार आहे। विशेष म्हणजे या दोन रूमचं विभाजन जरी झालं असलं तरी ज्या ठिकाणी आमदारांची बैठक होते जिथून पक्षाचे नेते मार्गदर्शन करतात त्या स्पेसचं जे आहे ते कुठेही विभाजन झालेलं नाही। या बाळासाहेबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांची ज्या पुतळा जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। त्यामुळे जर दोन्ही गटाच्या आमदारांची जर बैठक घ्यायची असेल तर ते याच ठिकाणी होईल आणि जर त्या दोन्ही बैठकी एकाच वेळी आल्या तर पुन्हा एकदा जे आहे ते या विधिमंडळ परिसरामध्ये जे आहे ते शिवसेनेचे दोन्ही गट आमोरासमोर येण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीनं आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते या अधिवेशनामध्ये सहभागी होणार, त्यामुळे जर ते अधिवेशनामध्ये सहभागी झालं तर आमदारांच्या बैठकी घेतील आणि ती बैठका ज्या आहेत त्यांना इथेच घ्याव्या लागेल। त्यामुळे जर दोन्ही गटांच्या बैठका एकावेळी आल्या तर शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकदा आमोरासमोर आल्याचं चित्र या विधानमंडळ परिसरामध्ये तयार होऊ शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा मोर्चांचा दिवस ठरणार आहे। पहिल्याच दिवशी विधानभवनावर तब्बल 6 मोर्चे काढण्यात येणार आहे, तर अधिवेशन काळामध्ये 61 पेक्षा अधिक मोर्चे निघणार असल्याची माहिती मिळतीय। धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा, तसंच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा हा महत्त्वाचा ठरणार आहे। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 10,000 पोलिसांच्या बंदोबस्तामुळे विधानभवन परिसराला आता पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। तसंच आंदोलन करणारे आणि मोर्चे काढणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी दाभा परिसरात डिटेन्शन सेंटरही तयार करण्यात आलंय। विधानभवन परिसरातल्या बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। शिंदे फडणवीस सरकारचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरुवात होत आहे। मी नागपूरच्या विधानभवन बाहेर आहे। या विधानभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था लावली गेलेली आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। हा संपूर्ण चौक जो आहे विधानभवनाचा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावला गेलेला आहे। कारण का ज्या पद्धतीनं काल विरोधकांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे या भूमिकेनंतर विरोधक इथं येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील अशी शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। तुम्ही जर समोर इथे पाहिलं तर माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत। त्याच पद्धतीनं इथून सामान्य वाहतूक जी आहे ती थोड्या वेळानंतर बंद केली जाईल। कारण का जसजसे राजकीय पक्षाचे आंदोलक येतील आणि इथं आंदोलन सुरू होईल त्यावेळी इथं गोंधळाची परिस्थिती असेल ही सर्व शक्यता पाहता पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेलेला आहे। ही इथे हा जो चौक आहे या चौकापासून पुढे आमदार निवास आहे, त्यामुळे बरेचसे आमदारांबरोबर सोबत जे कार्यकर्ते आलेले असतात किंवा आंदोलक आलेले असतात या मार्गाने येतील आणि इथं थोड्या वेळात हा बॅरिकेटिंग केलं जाईल आणि बॅरिकेटिंग करून हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद केला जाईल आणि त्यामुळे इथं जी आंदोलनाची परिस्थिती निर्माण होईल ती हँडल करण्याकरता पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। त्याचबरोबरीनं विधानमंडळाचा हा जो VIP गेट आहे, VIP गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेले आहेत। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी चौकशी केली जाते। विशेष पास जे आहेत त्या अधिवेशनाकरता दिले जातात।
या पाचशी पूर्णपणे पडताळणी केली जाते, संबंधित व्यक्ती चौकशी केली जाते आणि त्यानंतरच ज्या गाड्या आहेत त्या किंवा व्यक्ती जे आलेले त्यांना सोडलं जातं आहे. याचबरोबरीनं जर आपण नजर टाकली तर काही ठिकाणी बऱ्याच गावातून किंवा शहरातून आलेली लोकं जी आहेत त्यांना एक अपेक्षा असते की विधानसभेत म्हणजे विधानभवनामध्ये आपण जेव्हा आलो किंवा अधिवेशनादरम्यान जो आपण आलो तर आपले जे प्रश्न मांडले आहेत किंवा आपण जे आंदोलन करतो ते सरकारपर्यंत पोहोचतं आणि सरकार त्यावरती काही ठोस निर्णय घेतं. यामुळे हळूहळू अशा पद्धतीनं काही छोट्या मोठ्या संघटना असतात त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमतात. गुढजनळी प्रवीण शेट्टी अजित मांढरे विजिटिंग लोकमत नागपूर. आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. सीमा प्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकास कामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांचा अवमान अशा विविध मुद्द्यांवरनं विरोधक आज सरकारला घेरण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरनं सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी याआधीच दिलेला आहे. तसंच लोकायुक्त कायद्याचं बिलसुद्धा अधिवेशनात मांडलं जाणार आहे. या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत आहेत. उदय, अधिवेशनामध्ये वेगवेगळे मुद्दे गाजणार आहेत आणि त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी करतायत. उदय, सगळ्याबद्दल काय सांगताय? नक्कीच, हे अधिवेशन जे आहे ते फडणवीस आणि शिंदे सरकारसाठी जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण पहिल्यांदा जे आहे ते या अधिवेशनाला, हिवाळी अधिवेशनाला जे आहे ते सरकार समोर जाणार आहे. आणि काल ज्या पद्धतीनं दोन्ही पत्रकार परिषदा झाल्या होत्या विरोधी पक्षाचे आणि सत्ता पक्षाची, तर विरोधी पक्षांनी जे आहे ते आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती. आधी खोके सरकार आणि नंतर स्थगिती सरकार म्हणून जे आहे ते या सरकारचा उल्लेख केला होता. सीमावाद जो आहे ज्या पद्धतीनं चिघळतो आहे, त्यानंतर राष्ट्रपुरुषांचा अवमान असेल, या सगळ्या प्रश्नांवर जे आहे ती घेरण्यासाठी विरोधी पक्षांना रणनीती तयार केलेली. काल जवळपास एक तासांची ती बैठक झाली होती आणि सरकारला विविध आयुधांचा वापर करून कशा पद्धतीनं सभागृहामध्ये घेरता येईल हे सुद्धा पाहिलं होतं. मात्र दुसऱ्या बाजूने जे आहे ते सरकार देखील चर्चेसाठी तयार असल्याचं जे आहे ते सरकारकडून घोषित करण्यात आलं होतं. लोकायुक्त सरकार महत्वाचं आणि गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला कायदासुद्धा या सभागृहामध्ये पास करून घेण्यासाठी सरकार तयार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं एकंदरीतच जे काही आता राज्यातले प्रश्न आहेत ते राज्यातले प्रश्न सभागृहात मांडून त्याच्यावर अतिशय तीव्र अशी चर्चा करून ते सरकारला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून केला जाईल. 11 वाजता जी आहे ती विधानसभेची कारवाई सुरू होईल आणि ती कारवाई सुरू होण्याच्या आधी जे आहे ते विरोधी पक्षांकडून एक मोर्चा काढण्यात येणार आहे. विधानभवनाच्या पायऱ्यावर जोपर्यंत आहे तो हा मोर्चा येईल आणि सरकारचा जे आतापर्यंतचा जे 6 महिन्याचा कार्यकाळ राहिलेला त्याचा निषेध जो आहे तो व्यक्त केला जाईल. मात्र आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनामध्ये नेमक्या कशा पद्धतीनं सरकारला घेरलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण या आधी ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस होते त्यावेळी ते अधिवेशन गाजवत होते अशी चित्र निर्माण होत होते. त्यामुळे अजित पवार यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून कशी आपली भूमिका मांडतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. बरं उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची एक बैठक नागपुरात आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित असतील. ही बैठक संध्याकाळी 4 दरम्यान होणार आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजात सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होतीये. सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे आणि उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आक्रमक असलेल्या विरोधकांपुढे आता राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं देण्याची सरकारची तयारी आहे. राज्य सरकारनं काल आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत आपल्या आक्रमक पवित्र्याची प्रचितीच आणून दिलेली आहे. तर सरकारनं पत्रकार परिषद घेत विरोधकांचे सगळे आरोप खोडून काढले. आमच्या विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांचं हे जसं खोके सरकार म्हणून त्यांना संबोधलं जातं आता महाराष्ट्रात, तसं हे स्थगिती सरकार आहे. मागच्या काळात आमच्या सरकारनेही व्हाईट बुकमध्ये विधिमंडळाची मान्यता घेऊन ज्या काही कामं मंजूर केलेली होती त्या कामांना स्थगिती देण्याचं ह्या लोकांनी काम केलं.
राजीवदादांच्या तोंडून ही भाषा खोक्यांची मला वाटतं शोभणारी नाही, कारण खोक्यांचा जर एकावर एक ढिगी लावला तर एवढं शिखर उंच होईल की ती बघता बघता नजर पोहोचणार नाही, पोहोचली तर तिथून कडेलोट होईल। आजपासून राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि कोरोनाचं कारण देत 2 वर्ष नागपूरच्या धर्तीवरचं हे अधिवेशन टळलेलं होतं। मात्र यंदा पार पडणाऱ्या या अधिवेशनातनं विदर्भाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊया। राज्याच्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे। सोमवारपासून शिंदे सरकार अधिवेशनाला सामोरं जाणार आहे। या अधिवेशनात महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत। मुंबईतील महामोर्चा त्याची झलक पाहायला मिळाली, मात्र या व्यतिरिक्तही जनतेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे। पूर्व विदर्भात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। विशेषतः भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या अधिवेशनातून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे। नव्या सरकारकडे 2 वर्षांचा कालावधी आहे। या काळात सरकारनं विदर्भाचे प्रश्न हाताळून विदर्भाला न्याय द्यावा अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे। फार मोठमोठ्या घोषणा करू नका, जे प्रत्यक्षात तुमच्याच्याने जमतं ते प्रत्यक्ष झालं असं लोकांना दिसू द्या। हे बघा, आम्ही पहिल्या दिवशी हे बोललो ना, कार्यकाळामध्ये 15 दिवसात हे झालेलं आहे ते, कारण लोकांना आता प्रत्यक्ष हातामध्ये रिझल्ट पाहिजे, आता आश्वासन नको आहे। गेल्या 13 वर्षात विदर्भासाठी 2 मोठे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, मात्र त्याचं पुढे काय झालं, त्यावर प्रत्यक्षात किती अंमलबजावणी झाली याची माहिती मात्र जाहीर केली जात नाही। यावेळी असं काही होऊ नये अशी विदर्भवासियांची अपेक्षा आहे। मी 2014 ते 2019 बघितलं, गेले 3 वर्ष बघितले, गेले 2.5 वर्ष बघितले, गेले 6 महिनेही बघितले, पण विदर्भाच्या समस्यांना घेऊन कधीही कोणीही सिरियस राहत नाही, आणि विशेषतः बॅकलॉग या विषयाला घेऊन कधीच कुठलंही सरकार आपल्याला बरोबर न्याय देत नाही, अगदी विदर्भातला मुख्यमंत्री असेल तरी सुद्धा। विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होऊन ते निकाली निघावेत यासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतलं जातं, मात्र प्रत्यक्षात हा उद्देश सफल होताना दिसत नाही। यंदा तरी त्याला छेद दिला जाईल का हाच खरा प्रश्न आहे। कोरोनाच्या 2 वर्षानंतर यंदा सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। गेली 2 वर्ष नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाल्याने विदर्भातले अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत। त्या प्रश्नांवर या अधिवेशनामध्ये अधिकचा वेळ देऊन चर्चा व्हावी, सोबतच या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या निमित्तानं उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि वनमंत्रीपद सारखी महत्त्वाची खाती आहेत। ही खाती विदर्भाशी संबंधित आहेत, त्यामुळे या अधिवेशनात या खात्यांच्या संबंधाने विदर्भाच्या प्रश्नांना न्याय मिळावा ही अपेक्षा विदर्भवादी व्यक्त करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। आज एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा होणार आहे। कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावात सोमवारपासून सुरू होत आहे आणि त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सिन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। कर्नाटक सरकारनं मात्र महाराष्ट्रातल्या नेत्यांना प्रवेश देणार नसल्याचं जाहीर केलंय। यानंतरची महत्त्वाची बातमी, सीमा भागात कर्नाटक सरकारच्या 5 KSRP तुकड्या आता तैनात करण्यात आलेल्या आहेत। सीमा भागामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। संशयित वाहनांची तपासणी करूनच त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जातोय। महाराष्ट्रातल्या नेत्यांना बेळगावात जिल्हा बंदी लागू करण्यात आलेली आहे। खासदार धैर्यशील माने यांच्या बंदी आदेशाची नोटीस सीमेवर लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बेळगावातलं वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे। बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा होत आहे आणि या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती सीमा भागामध्ये मात्र कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। ह्या सगळ्या कोकणी टोलनाका परिसरात ही दृश्य पाहायला गेले तर आपल्याला लक्षात येईल की हा सगळा बॉर्डरचा परिसर आहे आणि कागलमधून
ज्यावेळी आपण महाराष्ट्रात प्रवेश करतो त्यावेळी या नदीवरती दुधगंगा नदीवरती मोठ्या प्रमाणात असा कडक बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या पुलावरून या नदीच्या ब्रिजवरून तीन रस्ते जातात, या तिन्ही रस्त्यांच्यावरती हा कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला पाहायला मिळतात. KSRP च्या 3 तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. एकूणच या ठिकाणी सगळ्या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं या ठिकाणी दिसून येते. खरं तर धैर्यशील माने यांच्या नावाची जाहीर नोटीस सुद्धा या परिसरामध्ये आहे, ती लावण्यात आलेली आहे. याशिवाय महाराष्ट्रातल्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांची संशयित वाहनांची तपासणी करूनच त्यांना पुढं कर्नाटकामध्ये आहे तो प्रवेश दिला जातोय. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर सीमावर्ती भागामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कडक बंदोबस्त आणि पोलीस छावणीचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला माहितीच आहे की महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य पदाधिकारी सुद्धा आज बेळगावमध्ये जाण्यावरती ठाम आहेत. काही वेळातच ते बेळगावच्या दिशेनं आहेत, ते रवाना होणार आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पुन्हा एकदा हा तणाव आहे ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र एकूणच महाराष्ट्रातल्या नेत्यांना या ठिकाणी बंदी घातल्यामुळे या ठिकाणी वातावरण आहे ते तणावपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकूणच या ठिकाणची परिस्थिती पाहायला गेली तर महाराष्ट्रातल्या अनेक वाहनांना या ठिकाणी अडवलं तर जातेच, याशिवाय त्यांची कसून अशी तपासणी आहे ती केली जाते आणि या ठिकाणची परिस्थिती आहे ते अगदी तणावपूर्ण पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील आणि अनुष साळके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. या संदर्भातली पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. या महामेळाव्यावर पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उभारलेला मंडप हा पोलिसांनी काढायला लावलाय. साऊंड यंत्रणा सुद्धा काढण्यास भाग पाडण्यात आलेलं आहे. त्यामुळे पोलिसांची दडपशाही सुरूच आहे आणि या महामेळाव्यावर अनिश्चिततेचं मोठं सावट आहे. कन्नडिगांची दडपशाही अजूनही सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, काय नेमकी माहिती? सीमा भागात होणाऱ्या महामेळाव्यावरती कानडी दडपशाही आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. या ठिकाणी महामेळाव्याला परवानगी घेऊन काही अटी आणि शर्तीवरती ही परवानगी दिली होती आणि त्यानंतर हा मंडप उभारण्यात आला होता. साऊंड यंत्रणा सकाळपासून आहे ती कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी EDGP आलोक कुमार हे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी ही यंत्रणा आहे ती सगळी काढायला सांगितलेली आहे. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांची दडपशाही या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. मंडप आणि साऊंड यंत्रणा पूर्णपणे काढून टाकण्याचं आहे ते पोलिसांनी भाग पाडलेलं आहे. त्यामुळे या भागामध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि हा जो महामेळावा होता त्या महामेळाव्यावरती सुद्धा अनिश्चिततेचं सावट आहे ते आपल्याला दिसून येते. खरं तर कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून आणि महाराष्ट्रात येण्याचं एल्गार पुकारत हा मेळावा आहे ते सीमावासी घेणार होते. महाराष्ट्रातल्या नेत्यांना पूर्वी बंदी घातली, मात्र परवानगी देऊन सुद्धा आता हा सगळा मंडप आणि या परिसरातील साऊंड यंत्रणांना काढण्यास पोलीस भाग पडतायत आणि कानडी दडपशाही पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आता सीमावासी किंवा महाराष्ट्र एकीकरण समिती पुढची काय भूमिका घेणार हे सुद्धा आता महत्वाचं असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ आणि महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते काही वेळातच आहेत, ते बेळगावच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महामेळाव्यावरती मात्र सध्या अनिश्चिततेचं सावट आहे ते आपल्याला पाहायला मिळते. बरं, ज्ञानेश्वर धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पंढरपूरमधनं एक मोठी बातमी समोर येते. महापुरुष अवमान प्रकरणी आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला सर्व पक्षीयांचा पाठिंबा आहे. आज मार्गशीर्ष वद्य एकादशी असल्यानं अनेक भाविक पंढरपुरात दाखल झालेत. ऐन एकादशीच्या दिवशी पंढरपूर बंद राहणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्वपक्षीय मोर्चा काढून निवेदन दिलं जाणार आहे. बोरामनी आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करावं. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोणताही धक्का न लावता होटगी रोड विमानतळावरनं तूर्त एका बाजूनं विमानसेवा सुरू करावी आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि कामगारांचा याच अनुषंगानं विराट मोर्चा निघणार आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखाना ते होम मैदान हा विराट मोर्चा निघेल. या विराट मोर्चामध्ये शेकडो मोटरसायकल आणि 150 ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याची ही माहिती मिळते आहे. सोलापुरात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. सोबतच बोरामणी विमानतळासाठी देखील या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.